गुंतवणुकीवर भरमसाठ आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी AS ट्रेडर्स कंपनीवर राज्यभरात गुन्हे दाखल आहेत. या कंपनीचा मुख्य सूत्रधार लोहित सिंग सुभेदारसह 23 संशयितांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आणखीन एक एजंट प्रतापसिंह शेवाळेला आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली. त्याला न्यायालयानं 5 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सांगली जिल्ह्यातील लोहित सिंग सुभेदारनं कोल्हापुरातील शाहूपुरी इथं AS ट्रेडर्स ही LLP कंपनी सुरू केली होती. जादा परताव्याचा आमिष दाखवून लोहित सिंग सुभेदारनं स्वतः आणि शेकडो एजंटांकरवी हजारो कोटी रुपये गोळा केले. शेअर मार्केटमध्ये रक्कम गुंतवल्याचं तो सांगत होता. मात्र काही महिन्यांनी गुंतवणूकदारांना योग्य परतावा मिळेना झाला. त्यातूनच AS ट्रेडर्स विरोधात अनेक गुन्हे दाखल झाले. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे आला आणि तपासाला गती मिळाली. मुख्य सूत्रधार लोहित सिंग सुभेदारसह आजपर्यंत 24 जणांना अटक झाली आहे. दरम्यान पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथला 50 वर्षीय प्रतापसिंह शेवाळे हा सुद्धा AS ट्रेडर्समध्ये एजंट म्हणून काम करायचा. आज त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयानं त्याला 5 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.